Necesitas. Necesitas. नाही नाही हे खरं हिंदुत्व नाही आहे ना, हे ढोंग आहे हिंदुत्वाचं, आणि म्हणूनच हा प्रकार चालू आहे. कारण खरं राम मंदिर इकडे आहे. अहिल्यादाई होळकरांच्या काळापासून इथे जे राजे रजवाडे जी जुनं परंपरा आहे ती जर कोणी मोडीत काढायचा प्रयत्न केला तर ते खपवून घेणार नाही. आणि तिकडे अयोध्येला तुम्ही राम मंदिर बांधणार आणि इकडे तुम्ही इथलं राम मंदिर तोडून टाकणार हे आम्हाला मान्य नाही. कुठल्याही मंदिराला इथे आम्ही हात लावू देणार नाही. कारण आम्ही सच्चे हिंदू आहोत, आम्ही मानवता मानणारे हिंदू आहोत, सर्व धर्म समभाव मानणारा हिंदू धर्म आहे. आणि त्यामुळे आम्ही फडणवीस जर असं काही क्रूरकृत्य करतील तर आम्ही ते खपवून घेणार नाही. आणि ते मोदींना जे करायचे आहे ते उत्तर भारतात ते करत आहेत ठीक आहे, परंतु महाराष्ट्रात याला सक्त विरोध केला जाईल. काही झालं की पाकिस्तान आणायचं, दुसरा काहीच नाही. तिकडे चायना आपला इतका भूभाग खाऊन गेला, चायना विरोधात बोलायची यांची हिंमत नाही आहे. पण ते पडळकरांचं तुम्ही नाव घेतलं ना, त्या माणसाला स्वतःचं काही डोकं आहे का? चोऱ्या माऱ्या करून मंगळसूत्रे चोरे करून तो MLC झालेला आहे. त्यांना दिलेलं आहे ते बारामतीच्या विरोधात भुंकण्यासाठी त्यांना MLC दिलेली आहे. तेव्हा त्या माणसाविषयी मला काहीही बोलायचं नाही आहे. आणि त्यांना अहिल्याताई होळकरांबद्दल इथे त्यांनी जे मंदिर बांधलं त्याच्याविषयी माहिती तरी आहे का हे त्यांना विचारा. आणि जर माहिती नसेल तर माहिती करून घ्या. आणि अशी मंदिरं जर पाडायचा प्रयत्न केला तो आम्ही खपवून घेणार नाही. नाही, बुवाबाजी करणाऱ्याच्या बरोबरच जादू टोणा तंत्रमंत्र करणारे. कारण आमच्या महाराष्ट्रातल्या 3-3.5 पीठं सोडून तिकडे जायचं आणि आमच्या देवींचा अपमान करायचा, म्हणजे हे जे 52 पीठं आहेत त्यातले 3.5 पीठं महाराष्ट्रात आहेत आणि इथे काही आघोरी विद्या आणि जादूटोणा चालत नाही, पण तिथे आघोरी विद्या चालते म्हणून तिकडे जायचं आणि महाराष्ट्रामध्ये जादूटोणा करून सत्ता मिळवायची, तर हे प्रकार याच्या पुढे चालणार नाहीत. आणि आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राची पांडुरंगाच्या समोरच बसून आम्ही बोलतो आहे. ही वारकरी परंपरा ही थोर परंपरा आहे. आणि ही परंपरा जर कोणी मोडीत काढायचा प्रयत्न केला, मी आता काहीतरी कॉरिडॉरचं पण ऐकलं की इथे कॉरिडॉर करणार आहेत आणि हे सगळे दुकानं जे पारंपरिक व्यावसायिक आहेत अनेक वर्षांपासून आहेत त्यांना इथून डावलण्याचा आणि त्यांना इथून सक्तीने हलवण्याचा प्रकार हा फडणवीसांच्या डोक्यात आहे. आणि त्यामुळे आम्ही सगळे त्याचा विरोध करणार आहोत. कशासाठी? तर हे जे चाललेलं आहे हेच आम्हाला आवडतं आहे आणि ही आमची परंपरा आहे. इथे कोणी नाक खुपसण्याचा किंवा महाकालला केलं किंवा काशीला कॉरिडॉर आम्ही काहीतरी छान केलं तसं आम्हाला महाराष्ट्रात करू द्या असं जर कोणी म्हणत असेल, तर स्थानिक व्यावसायिक आहे त्यांच्या पोटावर पाय देण्याचा जर हा कार्यक्रम असेल तर आम्हाला तो कार्यक्रम नको आहे. इथे आम्ही जो दर्शन घेतो आहे कोणालाही अडचण होत नाही व्यवस्थित. म्हणजे संत ज्ञानेश्वर संत तुकारामांपासून ते आजपर्यंत ही परंपरा थोर चालू आहे आणि ती चालू राहावी. आणि वारकरी परंपरा आहे, इथे तुम्हाला काय स्वच्छता करायची असेल, वारकऱ्यांच्या दिंडीसाठी काही व्यवस्था करायची असेल, पंढरपूरच्या बाहेर काही व्यवस्था करायची असेल, स्वच्छता तुम्ही करू शकता, नवीन सुविधा तुम्ही द्या. रस्त्यांवरती तुम्ही वारकऱ्यांसाठी काही कॉरिडॉर केला तर तो वेगळा आहे, परंतु मंदिर परिसरामध्ये जो आहे तो परिसर हा तसाच असावा, कारण तो पारंपरिक आहे आणि तसा राहावा. कारण इथले व्यावसायिकांच्या पोटावर पाय देण्याचा प्रयत्न कोणी केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तो खपवून घेणार नाही.